दादा परीक्षित एक 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 थांबा परीक्षेच्या संदर्भात राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी आता ही परीक्षा सुद्धा आधी मधल्या काळात काही या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही क्लिअर कट कुलगुरूंना सूचना केलेल्या आहेत. कुलगुरूंना हे अधिकार दिलेले आहेत, विद्यापीठांना अधिकार दिलेले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी आता वर्गामध्ये आले पाहिजे, त्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली पाहिजे, अशा पद्धतीची यंत्रणा कुलगुरूंनी तयार करावी अशा स्पष्ट सूचना आहेत. पण नाईलाजानं ज्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये येताच येणार नाही, आता कोविड आपला जो कोवॅक्सिन आणि कोविडशिल्ड या दोन आहेत, तर एकाचा जो पिरियड आहे तो 28 दिवसाचा आहे आणि एकाचा पिरियड 84 दिवसाचा आहे. मग आता जर लस आम्ही एका विद्यार्थ्याला दिलेली आणि तो 84 दिवसानंतर येणार असेल आणि त्याला जर परीक्षा द्यायची असेल, त्याचा आम्हाला सहानुभूतीपूर्वक विचार केलाच पाहिजे. पण दोन डोस घेतलेले आहे आणि काही कारण सांगूनच ऑनलाईन द्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सध्या ऑफलाईन घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.